जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब, त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अतुल चांदूरकर साहेब, दुसरे न्यायमूर्ती माननीय संजय मेहरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली श्री उदय शुक्लजी, या ठिकाणी उपस्थित श्री राजेंद्र प्रसाद मेंगनवारजी, रविशंकर बावनकरजी, आपले उपमहानिरीक्षक श्री संदीप पाटीलजी, जिल्हाधिकारी श्री संजय मीणा, त्याचप्रमाणे SP श्री निलोत्पल, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी, त्याचप्रमाणे विविध न्यायालयाचे अधिकारी, वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय ही आनंदाची गोष्ट आहे की अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनाकरता माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय गवई साहेबांचे आणि इतर सर्व न्यायमूर्तींचे मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहूनच स्वागत करायचं होतं, परंतु काही कारणाने उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. खरं तर न्याय हा दुर्गम राहू नये हे आपलं तत्व आहे, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या अतिशय दुर्गम भागात देखील न्याय हा पोहोचला पाहिजे. कोणालाही न्यायालयापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून आपल्या दैवावर अवलंबून राहणं अशा प्रकारची परिस्थिती राहू नये या दृष्टीनं आमच्या संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळण्याकरता जी व्यवस्था अपेक्षित केली आहे त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे मी या निमित्ताने अहेरी तालुका अधिवक्ता महासंघाचा अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केला. मला आठवतं की मी मुख्यमंत्री असताना तेव्हाचे पालकमंत्री राजे अमरीशराव अत्राम आणि आपले अधिवक्ता महासंघाचे वकील आहेत हे सगळे मला भेटायला आले होते आणि अर्थातच त्या सगळ्यांना एक अत्यंत महत्वाची शिफारस मिळाली होती आणि ती म्हणजे आदरणीय गवई साहेबांची शिफारस होती आणि त्यामुळे तात्काळ त्यावेळी आम्ही या न्यायालयाला मंजुरी दिली आणि आज मला अतिशय आनंद आहे की त्याचं उद्घाटन करण्याकरता देखील माननीय गवई साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. जसं आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलं की जवळपास 750 गावांना आणि 3 लाख नागरिकांना या ठिकाणी या न्याय व्यवस्थेचा फायदा होणार. खरं तर न्यायालयामध्ये कमीत कमी जावं लागावं अशी आपली प्रत्येकाची अपेक्षा असते, पण सुदृढ लोकशाही करता एक चांगली न्याय व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जेव्हा किंवा न्यायालयाकडे जावं लागेल त्यावेळी तिथे न्याय मिळाला पाहिजे, तिथे जाण्याची सुगमता असली पाहिजे आणि जाताना भीती वाटू नये या दृष्टीनं अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या करणं, त्याचं विस्तारीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा हा टप्पा या दृष्टीनं देखील अत्यंत महत्वाचा आहे. पूर्व वक्त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं की आपला गडचिरोली जिल्हा लोकसंख्येनं कदाचित कमी असेल पण भौगोलिकदृष्ट्या अत्यंत विस्तीर्ण अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि प्रचंड मोठी जंगल संपदा, वनसंपदा, जलसंपदा आणि खनिज संपदा या सगळ्यांनी
हा जिल्हा अत्यंत विपुल अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये याच्या भौगोलिक लांबीमुळे गडचिरोलीपासनं अहेरी 114 किलोमीटर आणि गडचिरोलीपासनं सिरोंच्या 211 किलोमीटर म्हणजे खरं तर जणू काही दुसऱ्या जिल्ह्यामध्येच न्याय मागायला जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. पण अहेरी सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आज हे न्यायालय स्थापन झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना न्यायदानाकरता दूरवर भटकावं लागणार नाही हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाचं पाऊल या निमित्ताने उचललं गेलं आहे. आज आपण असं म्हणतो की कुठल्याही परिस्थितीत लोक न्यायापासून वंचित राहू नये आणि त्या दृष्टीनं वेगानं न्यायदान कसं करता येईल हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारने माननीय उच्च न्यायालयाच्या सोबत काम करत असताना मला असं वाटतं की गेल्या एका वर्षामध्ये आम्ही 24 नवीन न्यायालयाला मान्यता दिली आहे. मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्रामध्ये न्यायालयाच्या इमारतींकरता निधी उपलब्ध करून दिला आहे आणि 138 विशेष जलदगती न्यायालय असतील यांच्याकरता 414 पदं निर्माण करण्याचा विषय असेल, न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी जवळपास 250 कोटी रुपये देणं असेल किंवा न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास 838 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी मला असं वाटतं मंजूर केले आहे आणि महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हे कार्य त्या ठिकाणी करतो. कौटुंबिक न्यायालयाची संख्या देखील आता मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेली आहे. दुय्यम न्यायालयामधले न्यायिक अधिकाऱ्यांना राष्ट्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हे सगळं करत असताना न्यायदानाच्या पद्धतीमध्ये वेग यावा आणि एक सुलभता यावी, सुगमता यावी अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि मला असं वाटतं की ह्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आपल्याला गडचिरोलीचं हे न्यायालय या ठिकाणी त्याचं लोकार्पण होत आहे. खरं तर गडचिरोली जिल्हा ज्याचा मी उल्लेख केला की हा खनिजाने विपुल असा जिल्हा आहे. मागच्या काळामध्ये आपण गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी मायनिंगचं काम सुरू केलं आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की इथलं जे लोह खनिज आयरन ओर आहे हे देशातल्या अतिशय रिच अशा प्रकारच्या आयरन ओरपैकी आहे आणि येत्या काळामध्ये गडचिरोली ही आता पोलाद सिटी म्हणून देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल. मागच्या काळामध्ये आपण कोनसरी इथे पहिल्यांदा स्टील प्रोजेक्ट करता जागा दिली होती. मला अतिशय आनंद आहे की आता त्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि लवकरच त्याचं देखील उद्घाटन होईल आणि त्याचवेळी त्या ठिकाणी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी होते आहे आणि लोह आणि पोलाद निर्मिती करता एक अतिशय मोठी इकोसिस्टीम ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार होते आहे. येत्या काळामध्ये मला असं वाटतं की देशातल्या पोलाद उत्पादकांपैकी एक प्रमुख जिल्हा हा गडचिरोली असेल. पण हे करत असताना निश्चितपणे आम्ही काही गोष्टींची काळजी घेतली आहे. पहिल्यांदा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातलं जंगल जे आहे, इथली जैवविविधता जी आहे, इथलं जे नैसर्गिक अशा प्रकारची रचना आहे या रचनेला कुठेही त्या ठिकाणी धक्का पोहोचणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच ज्याला आपण सस्टेनेबल मायनिंग म्हणतो अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याचसोबत ज्यावेळेस ही सगळी परवानगी दिली त्याचवेळेस मी सांगितलं होतं की गडचिरोलीचा उपयोग हा वसाहतीसारखा करू नका. म्हणजे इथनं लोह खनिज घ्यायचं आणि इतरत्र त्याचं बेनिफिक्शन करायचं, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा याच्यावर आधारित व्हॅल्यू ॲडिशनचे जेवढे प्रकल्प आहेत ते पहिल्यांदा गडचिरोलीत झाले पाहिजे, त्यानंतर चंद्रपूरला झाले पाहिजे, मग वर्धेला झाले पाहिजे. म्हणजे आसपासची सगळी इकोसिस्टीम ही तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये एक औद्योगिक जिल्हा म्हणून म्हणजे न उद्योग जिल्ह्यापासून औद्योगिक जिल्ह्यापर्यंत अशा प्रकारची वाटचाल ही देखील गडचिरोलीची आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आज गडचिरोलीमध्ये आपण मेडिकल कॉलेज करता नुकतीच जागा मंजूर केली, मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर केलं, त्यामुळे येत्या काळात मेडिकल कॉलेज होणार आहे. गडचिरोलीमध्ये जवळपास आता आपण 146 हेक्टर जागा ही एअरपोर्ट तयार करण्याकरता त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहे आणि आपल्याला केंद्र सरकारच्या एव्हिएशन विभागाने त्या जागेला तत्वता मान्यता दिल्यानंतर त्या संदर्भातलं पुढचं कार्य करून येत्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये एक चांगलं विमानतळ देखील असावं. कारण आजच्या परिस्थितीमध्ये विकासाकरता विमानतळ हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि ज्यावेळी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्या ठिकाणी येते आणि अजून गुंतवणूक येऊ घातली आहे, अशा वेळी अशा प्रकारचं विमानतळ असणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. गडचिरोलीचं जे आमचं गोंडवाना विद्यापीठ आहे, या विद्यापीठाच्या विस्ताराकरता आपण जागा दिली आहे, त्याच्याकरता आपण निधी देखील उपलब्ध करून दिला आहे आणि नुकत्याच भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया या देखील विद्यापीठामध्ये येऊन गेल्या, त्यामुळे हे विद्यापीठ देखील येत्या काळामध्ये एक अत्यंत चांगलं विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल याचा मला विश्वास आहे. यासोबत आपल्या गडचिरोलीच्या सगळ्या दुर्गम भागामध्येही मोबाईलची कनेक्टिव्हिटी ही सीमलेस आली पाहिजे म्हणून 544 टॉवर्सचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे आणि विशेषतः 14 पोलीस स्टेशनचा 57 कोटी रुपयाचा आराखडा देखील आपण मंजूर केलाय. या निमित्ताने गडचिरोलीचं जे जिल्हा प्रशासन आहे त्याचं देखील मी मनापासून कौतुक करू इच्छितो की अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे आपलं जिल्हा प्रशासन करतं आणि त्याचवेळी पोलीस प्रशासनाने तर अतिशय उत्तम काम हे गडचिरोलीमध्ये केलेलं आहे आणि गडचिरोलीच्या सामान्य माणसाच्या मनामध्ये भारताच्या संविधानाच्या प्रती, भारताच्या व्यवस्थेच्या प्रती जो विश्वास आज आमच्या पोलीस प्रशासनामुळे तयार झालेला आहे, त्यामुळेच आज जी काही माओवादी चळवळ आहे ही चळवळ अगदी छोट्याशा भौगोलिक एरियामध्ये आता त्या ठिकाणी ती राहिलेली आहे आणि मला विश्वास आहे की हेही जे भटकलेले लोक आहेत हेही आपल्या संविधानावर विश्वास व्यक्त करून आपल्या मुख्यधारेमध्ये येतील आणि निश्चितपणे मला असं वाटतं की गडचिरोली जिल्ह्याला गेल्या काळामध्ये एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जायचं आता हळूहळू ते पुसलं जात आहे आणि विकासाच्या माध्यमातून लोकांना मुख्यधारेमध्ये आणण्याचं काम हे त्या ठिकाणी होत आहे आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये आमच्या न्यायव्यवस्थेने देखील जो पुढाकार घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण सुदृढ लोकशाही करता आणि संविधानाने दिलेले अधिकार हे खरोखर आम्हाला मिळणार आहे हा विश्वास जर तयार करायचा असेल तर अतिशय चांगली अशा प्रकारची न्याय पद्धती लागते आणि आज ही गोष्ट तर आपण मान्यच केली पाहिजे की आमच्या लोकशाहीच्या सर्व स्तंभांमध्ये आमच्या न्यायपालिकेवर आज शेवटच्या माणसाचा विश्वास हा अतिशय मोठा आहे, तो अतिशय दृढ आहे आणि मला असं वाटतं की हा विश्वास असाच मजबूत ठेवणं हे देखील एक प्रकारचं चॅलेंज आमच्या न्यायव्यवस्थेसमोर आहे. परंतु मला विश्वास आहे की अशा प्रकारे न्यायपालिकेचं जे विकेंद्रीकरण आपण करतो आहे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करतोय, त्यातनं हा सामान्य माणसाचा विश्वास अशाच प्रकारे दृढ होईल, तो वृद्धिंगत होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी माननीय गवई साहेबांचे मनापासून स्वागतही करतो, त्यांचे आभार देखील मानतो की त्यांनी खरं म्हणजे आभासी पद्धतीने देखील त्यांना हे करता आलं असतं पण त्यांनी हे सांगितलं की नाही मी स्वतः तिथे जाऊन करणार आहे, मला आमच्या वकील संघाने ते निमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे मी खरोखर आपल्या म्हणजे तसे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या प्रती त्यांच्या विशेष संवेदना आहेत आणि म्हणून ते त्या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार मानतो. आमचे सर्व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे देखील गडचिरोलीमध्ये आले, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आमचे शुक्ल साहेब यांचे देखील आभार मानतो आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपस्थित न राहिल्याबरोबर बद्दल दिलगिरी व्यक्त करून आमच्या अधिवक्ता संघाचे आणि सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.